मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून जळगावामध्ये शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. सुषमा अंधारेंकडून या संदर्भातला व्हिडिओ ट्विट करत आरोप करण्यात आलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं आरोप फेटाळून लावलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगाव इथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ काल सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अंधारेंनी केलेला आहे. तर सुषमा अंधारेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय, तर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंची जळगावातील आदित्य लॉन्स इथे सभा झाली. सभेनंतर प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आणि निवडणूक आयोग असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.